मित्रांनो लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की सिंधू आणि राघवच्या लग्नाची हळद असते त्यामुळे सर्वजण हॉलमध्ये जमलेले असतात तर राजश्री दोघांनाही ओवाळत असते परंतु सिंधूचं मात्र कुठेही लक्ष नसतं ती सारखा कुणाला तरी कॉल करत असते ते पाहून रुक्मिणी काकू म्हणते सिंधू तुझं हे काय चाललंय आज तुम्हा दोघांचं लग्न आहे ना आणि हा सगळा घाट तर तुमच्यासाठीच घातला आहे आणि तुझं तर लक्षच नाही त्यावर सिंधू म्हणते ते जरा एका पेशंटचं टेन्शन होतं ना तेच बघत होते त्यावर रुक्मिणी काकू सांगते हॉस्पिटलमध्ये त्या पेशंटची काळजी घेण्यासाठी इतर डॉक्टर आणि नर्सेस तर असतीलच ना तू फक्त इकडे लक्ष दे तर सिंधू म्हणते खरं सांगू का सकाळपासून मला खूप भीती वाटत आहे असं वाटतंय काहीतरी गडबड होणार आहे मी पटकन हॉस्पिटलमध्ये जाऊन येऊ का तर रुक्मिणी काकू म्हणते सिंधू अगं याला काय अर्थ आहे तू सुट्टी घेतली आहेस ना तुझं सगळं लक्ष हॉस्पिटलमध्ये नाही तर तुझं सगळं लक्ष इथे असायला हवं तर तेव्हा राघव सुद्धा सिंधूला समजावतो की डोंट वरी काहीच होणार नाही तू उगीच टेन्शन घेत आहेस तर इकडे हॉस्पिटलमध्ये भाऊला अचानक त्रास व्हायला सुरुवात होते त्याच्या तोंडातून फेस येत असतो तेव्हा भाऊचे गुंड घाबरतच डॉक्टरांना आवाज देत असतात त्याच वेळेला डॉक्टर देसाई तिथे येतात तर भाऊचा एक गुंड डॉक्टरची कॉलर पकडत विचारतो तू आमच्या भाऊसोबत काय केलंस त्याला कोणत्या गोळ्या दिल्यास असं म्हणत तो डॉक्टरांना खाली ढकलून देतो आणि तेवढ्यात डॉक्टरांचं लक्ष कॉटखाली ठेवलेल्या दारूच्या बॉटलकडे जातं तर डॉक्टरांना मोठा धक्का बसतो ते विचारतात तुम्ही याला दारू पाजलीत का याला दारूचीच रिॲक्शन झाली असणार तेव्हा ते गुंड खूपच घाबरतात तर दुसरीकडे राजश्री राघव आणि सिंधूला हळद लावत असते सर्वजण खूपच खुश असतात परंतु सिंधूला मात्र अस्वस्थ वाटत असतं तर इकडे डॉक्टर विचारतात एवढी हेवी औषधं चालू असताना तुम्ही त्याला दारू कशी पाचू शकता तुम्हाला काही कळतं की नाही तर तो गुंड डॉक्टरांवर भडकत म्हणतो तुझी ही फालतू बडबड बंद कर नाही तर गोळी घालून टाकेन आता पटकन काहीतरी इलाज कर तेव्हा डॉक्टर लगेच नर्सला रिॲक्शनचं इंजेक्शन आणायला सांगतात परंतु तोपर्यंत भाऊचा जीवसुद्धा जातो तर एक गुंड डॉक्टरांना धमकी देत म्हणतो हे फक्त तुझ्यामुळे झालं आहे थांब आता पोलिसांना फोन करतो आणि सांगतो की तूच आमच्या भाऊचा जीव घेतलास म्हणून नाही तुला जेलमध्ये पाठवलं ना, ना तर नाव सांगणार नाही तर डॉक्टर म्हणतात मी जेलमध्ये जाण्याचा प्रश्नच येत नाही कारण मी तर काही केलंच नाही उलट तुम्हीच त्याला दारू पाजलीत आणि त्यामुळेच रिॲक्शन झाली मीच तुमच्याविरुद्ध कंप्लेंट करतो तुम्ही हॉस्पिटल चा नियम मोडलात म्हणून तेव्हा तो गुंड घाबरतो आणि डॉक्टरांच्या हातावर काही पैसे ठेवत म्हणतो या बॉडीचं काही करायचं ते तू करून घे परंतु आमचं नाव मध्ये कामा नये व लगेच तेथून पळून जातात तर डॉक्टर खुश होत ते पैसे खिशात घालतो त्यानंतर इकडे रेशमावर ऋतुजा सिंधू आणि राघवला हळद लावत असतात सर्वजण खूपच खुश असतात तर सिंधू मनाशीच म्हणते आय होप हॉस्पिटलमध्ये सगळं काही ठीक असेल तर इकडे नर्स डॉक्टर देसाईंकडे इंजेक्शन आणून देते तेव्हा डॉक्टर नर्सकडून पेशंटची फाईलसुद्धा घेतो व नर्सला लगेच तेथून काढून देतो तेव्हा डॉक्टर देसाई सिंधूने पेशंटला जे काही पेन किलर दिलेलं असतं त्यामध्ये प्लस वन पेन किलर मुद्दामच ॲड करतो आणि मनाशीच म्हणतो सिंधू तुला खूप माज होताना महाराष्ट्रात दुसरी आल्याचा आणि नवरा आय पी एस अधिकारी असल्याचा माझ्यावर रुबाब दाखवत होतीस ते का तेव्हा डॉक्टरांना सिंधूने जो काही अपमान केलेला असतो तो सर्व काही आठवत असतो ते मनाशीच म्हणतात तुला माझ्यापेक्षाही मोठं डॉक्टर व्हायचं होतं ना मग आता बघ तुझं करिअर सुरू होण्याच्या अगोदरच नाही संपवलं ना तर नाव सांगणार नाही तर इकडे रुक्मिणी काकू राणीला सिंधू आणि राघवला हळद लावण्यासाठी सांगतात तर राणी ही दोघांकडेही खूप रागाने पाहत असते तर राघव मुद्दामच सिंधूकडे प्रेमाने पाहतो तेव्हा राणीला राघव आणि तिच्या प्रेमाचा सर्व काही भूतकाळ आठवत असतो परंतु नाईलाजाने राणी नाराज होत राघव सिंधूला हळद लावते तेव्हा तिला राघव सिंधूने वेळोवेळी तिचा कसा अपमान केला ते सर्व काही आठवत असतं तर राणी लगेच बाजूला जाऊन उभी राहते त्यानंतर राखी ही राणी व सिंधूला हळद लावत असते आणि सिंधूला घट्ट अशी मिठी मारते ते पाहून सर्वजण हसत असतात त्यानंतर आत्या राघवला हळद लावत असतात परंतु त्याच वेळेला राघवला शिंदेंचा फोन येतो तेव्हा शिंदे म्हणतात सॉरी सर आज या महत्त्वाच्या दिवशी मी तुम्हाला कॉल करत आहे परंतु तुम्हाला आत्ताच्या आत्ता पोलीस स्टेशनमध्ये यावं लागेल एक अर्जंट केस आली आहे तशी कमिशनर साहेबांची ऑर्डर आहे तर राघव म्हणतो ठीक आहे मी आत्ताच्या आत्ता तिकडे येतो त्यानंतर राघव सर्वांना सांगतो की पोलीस स्टेशनमधून फोन होता मला अर्जंटमध्ये तिकडे जावं लागेल ते ऐकून सर्वांना मोठा धक्काच बसतो तर रुक्मिणी काकू म्हणतात राघव तू हे काय बोलतोयस एकदा हळद लागल्यानंतर नवरा बायको घराबाहेर जाऊ शकत नाही हे तर तुला माहिती आहे ना राघव म्हणतो हो मला माहिती आहे परंतु एमर्जन्सी आहे मला जावच लागेल तर आता सर्वजण राघवला पोलीस स्टेशनमध्ये जाण्यासाठी नकार देत असतात त्यावर रत्नाकर म्हणतो काहीतरी अर्जंट काम असेल म्हणूनच राघव हट्ट करत आहे ना तर राघव कुणाचं काही न ऐकता लगेच तेथून निघून जातो तर सर्वजण खूपच नाराज होतात तर दुसरीकडे कांता सिंधूच्या फोटोकडे खूप प्रेमाने पाहत असतो आणि मोठ्याने हसतच म्हणतो सिंधू तू माझी झाली नाहीस ना तर कुणाचीच होऊ शकत नाही तर इकडे रजनी आत्या आणि राखी सिंधूला नवरीसारखं तयार करून बाहेर घेऊन येतात सिंधूचं ते रूप पाहून सर्वजण खूपच खुश होतात तर रजनी आत्या आणि राखी खूप नाचत असतात तेव्हा राजेश्री म्हणते वहिनी सिंधू किती छान दिसत आहे ना त्यावर रुक्मिणी काकू म्हणते हो खूप सुंदर दिसत आहे तर राखी लगेच सिंधूची दृष्ट काढत असते तर सिंधू विचारते अजून राघव सर आले नाहीत का त्यावर रुक्मिणी काकू म्हणते खरं तर आम्हीसुद्धा त्याचीच वाट बघत होतो परंतु आत्तापर्यंत तो तर आलाच नाही तर रत्नाकर म्हणतो थांबा मी राघवला फोन करून पाहतो परंतु राघव मात्र रत्नाकरचा फोन उचलत नसतो त्यामुळे सर्वजण खूप काळजीत पडलेले असतात त्यावर राजेश्री चिडूनच म्हणते असा कसा आहे हा मुलगा लग्नाचा मुहूर्तसुद्धा टळून चालला आहे तर रुक्मिणी काकू म्हणते माझं चुकलं मी राघवला तिकडे जाऊस द्यायला नको होतं अरे रत्नाकर तू तरी राघवला थांबवायला हवं होतंस ना त्यावर आत्या म्हणतात रुक्मिणी अगं नको काळजी करूस राघव येईलच तोपर्यंत आपण सिंधूचे विधी पूर्ण करून घेऊयात त्याच वेळेला पोलिसांच्या गाडीचा आवाज येतो तर सिंधू हसतच म्हणते राघव आले वाटतं आणि त्याच वेळेला राघव काही हवालदारांना घेऊन आतमध्ये येतो तर राघवला पाहून सर्वजण खूपच खुश होतात तर राजश्री म्हणते अरे किती वेळ लावलास आम्ही सर्वजण केव्हाची तुझी वाट बघत आहोत जा आता लवकर तयार होऊ नये तर रिषभ म्हणतो दादा आम्हाला सर्वांना वरातीमध्ये नाचायचं आहे केव्हाचा आम्ही खोळंबलो आहोत जा आता लवकर तयार होऊ नये परंतु राघव मात्र खूप नाराज असतो आणि तो लगेच समोर येतो तर सिंधू एकटक राघवकडे पाहत असते तर पुढील भागात आपण पाहणार आहोत की राघव सिंधूला बेडी दाखवत असतो तर सिंधू हसतच म्हणते राघव सर ही बेडी आणायची काय गरज होती मी तुमच्याबरोबर लग्नाच्या बेडीत अडकायला तयार आहे त्यावर राघव सांगतो सिंधू ही लग्नाची बेडी नाही तर ही खरी बेडी आहे आणि मी तुला इथे अरेस्ट करायला आलो आहे राघवचे ते बोलणे ऐकून सर्वांना मोठा धक्काच बसतो मित्रांनो पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा